एक इन्सिडेंट सांगता. एक पयरच्या राती सांजच्या वेळार असो घडलो तो. एक कपल ताज्या बरोबर एक ल्हान चली आसा आनी ती ताज्या ती बायल जी आसा शी वॉज प्रेग्नंट आनी शी वॉज ट्रॅव्हलिंग. ती सावथाक वताली फ्रॉम नॉर्थ टू साउथ. जुवारी ब्रिज क्रॉस केलो, वेर्णा पावली आनी एका गाडयेक तांच्यानी ओवरटेक करून फुडें वताली. जी फाटल्यान ज्या गाडयेक तांच्यानी ओवरटेक केले दे वर द लोकल्स फ्रॉम वेर्णा. तांच्यानी ताका ओवरटेक केले, गाडी आडवी घाली आनी तुवें ओवरटेक केलेत कशें? देर वॉज नथींग. म्हणजे अरे ओवरटेक जेन्ना तूं रस्त्यार आसा तो ओवरटेक करतलोच न्ही. आनी त्या गाडयेच्यान भायर सरले, गाडी फोडली, त्या दादल्याक भायर काडलो आनी ताका अक्षरशा मारलो. सांगपा म्हणल्यार तो इज एन एडवोकेट, इज एन क्वॉलिफायड एडवोकेट ऑफ हायकोर्ट फ्रॉम नागपूर. सुशिक्षीत लोक, ताचे ल्हान चली आसा गाडयेन, ताची प्रेग्नंट बायल आसा फुडें बसल्या, हे न पळयता हांच्यानी अक्षरशा फुडले हारसो फोडलो, गाडयेचो फाटलो हारसो फोडलो, दोनी सायडीचे जे हारशे आसात ते फोडले. अरे कसले ट्युरिझम तुम्ही म्हणतात, कसल्या पद्धतीचे तुम्ही आदरातिथ्य दाखयतात? बरे हो रेंट अ कॅबवालो कोण तर आमचोच गोंयकार मरे. ज्याची तुम्ही गाडी फोडली तो कोण? गोंयकारूच मरे, तुमचोच भाव मरे, आमचोच भाव मरे. सो अशा प्रकारचे इन्सिडन्सीस घडटा. काय कारण असतात? काही एक कारण म्हणल्यार आमचे जे मंत्री संत्री असतात पळय हेच पहिली वेगळ्या मनस्थितीन असा. एक तुम्ही पळयला असतलो, एकट्यान म्हणलं की तुका कापतलो, दुसऱ्यान म्हणलं तुझे गळो धांबतलो. सो अशा पद्धतीचे आमचे मंत्री आणि संत्री जेव्हा उलयतात ते लोकांकडल्यान आणि तुम्ही किती अपेक्षा धरतले? आज ते भुरगे जे आशिले अराउंड 6-7 जण भुरग्यांनी एकट्या त्या दादल्याक मारलो इन फ्रंट ऑफ हिज चाइल्ड, इन फ्रंट ऑफ हिज प्रेग्नंट वाइफ. आणि हांव स्ट्रॉंगली म्हणटा की हाज्या फाटल्यान मी तांकां अरेस्ट करपाक जवळ 12-14 वरां गेली. तांच्यानी हर तरेचे प्रयत्न केले. मागीर अशें लक्षांत आयलें ते लोकल आमदार आसा वेर्णाचो, नुव्याचो, ताजे ते समर्थक. आत्तांच तो काँग्रेसींतल्यान उठून थंय गेला. वर्साभरा पयलीं भारतीय जनता पार्टीन ताका मंत्री केला आलेक सिकेराक, ताजे समर्थक. सो आमी खंयच्या वाटेन आमचे ट्युरिझम चल्ला? FIR लॉज करपाक टायम कित्याक? शेवटी काही प्रेशर पडून काल FIR लॉज झाली. लेट काय जायना पण FIR लॉज करची पडली बिकॉज देर वॉज अ प्रेशर. सान पर्यंत तीग जणांक अरेस्ट केले म्हणून ऐकल्या. टोटल 6-7 जण आशिल्ले, फक्त सान पर्यंत तिघा जणांक अरेस्ट केले, बाकीच्यांक अजून कित्याक अरेस्ट जावना? एकंदरीत लॉ अँड ऑर्डर आज लोक आपल्या हातान घेवपाक लागल्यात. कारण आमचे जे मंत्री संत्री असतात, आमचे मिनिस्टर जे असतात, आमचे आमदार जे राज म्हणजे लोकप्रतिनिधी जे असतात, ते लोकप्रतिनिधी तसली भाषा उलोवपाक लागल्या. तांकां भंय ना जाला कित्याक ते तसे उलयतात आणि वी वील इमिटेट देम असे असू शकता. मुख्यमंत्र्यान हाजेर लक्ष घालतले, वॉट वी कॅन एक्सपेक्ट फ्रॉम हिम? कित्याक जसे म्हणला इज अ स्टॅम्प मुख्यमंत्री. वयरसून किदें येतात ते हय साहेबा म्हणप गोंया पोलिसांतलो धरून व्हरतलो, भंय दिसतालो आमकां. हे पयलींचे जर कोण आसा जाल्यार तांकां विचारात गोंया पोलिसांतलो तुका धरून व्हरतलो, आमी भंय दिसतालो. आज म्हणटा पोलीस येतलो धरतलो, आज हांगा रावल्यात आतां कितले पोलीस, आमकां भंय दिसता ना. बिकॉज ह्या राज्यकर्त्यांनी तांचो फियर जो आसा तो काडून उडयल्लो आसा. ट्युरिझमाच्या दृश्टीन हे घातक आसा. जो इन्सिडंट पयर घडलो म्हणजे हाज्या पयलीं अशे कितल्योश्योच इन्सिडंट्स घडिल्ले आसा. ट्युरिस्टांक मारतात, तांचेर अटॅक जाल्ले आसात आनी गोंयचें नांव जें आसा हें अक्षरशा बदनाम जाल्लें आसा. आनी आय फील लायक